कळसच्या गर्दीत आहे. मराठवाडा विभागामध्ये 1869 टँकरने आत्ता पाणी पुरवठा होतोय, पण त्यातल्या त्यात संभाजीनगरमध्ये मात्र जवळपास 700 टँकर एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक आत्महत्या कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात बीडमध्ये झालेल्या आहेत. गेल्या आपण पाहिलं तर गेल्या 3 महिन्यामध्ये 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आहे. हा मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे एक राज्याचं दुर्दैव आहे आणि शासनाचं अपयश आहे असं मी मानतो. मग अनेक भागामध्ये आता पिण्याचं पाणी मिळत नाही, 15-15 दिवस मिळत नाही. ही परिस्थिती पाहण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष उद्या येत आहेत, त्यांची टीम तिकडे बघणार आहे काही जिल्ह्यात. मी सुद्धा आज दोन तीन ठिकाणी जाऊन जालना जिल्ह्यामध्ये पाहणार आहे, कारण मी विदर्भाचा दौरा करणार आहे. विदर्भामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. मी आज मुद्दाम आलो होतोय कुंभार कुटुंबाच्या भेटीसाठी आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आज आलेलो आहे. त्यातल्या त्यात काल एका शेतकऱ्यांनी आमची आत्महत्या केली, विठ्ठल दाभाडे पिंपळकुंड्याच्या. कारण काय तर या शेतकऱ्याला शेती गहाण ठेवून कर्ज काढलं, बँकेच्याकडे कर्जाची मागणी केली, पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली कर्ज देण्यासाठी, आणि लाच न दिल्यामुळे या शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही आणि त्या शेतकऱ्याला आपली जीवनयात्रा संपवावी लागली. हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना महाराष्ट्रात आता सुरू झालेली आहे. राज्यात टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे बघायला या नालायक लोकांना आता वेळ नाही. हे टेंडरमध्ये आणि टक्केवारीमध्ये व्यस्त असलेलं सरकार आहे. एवढा मोठा दुष्काळ पसरला पडला असताना त्यांनी निवडणुकीचं कारण, आचारसंहितेचं कारण सांगून दुष्काळग्रस्तांना, शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं, आणि दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागून 25,000 कोटीचे टेंडर काढले. एकीकडे निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन 25,000 कोटीचे टेंडर काढायचे, आणि दुसरीकडे मात्र शेतकरी आणि सामान्य जनता दुष्काळात होरपळत असताना आचारसंहितेचं कारण सांगायचं, इतका बेशर्मपणा या सत्ताधाऱ्यामध्ये आहे. म्हणजेच हे सरकार टेंडरबाज सरकार आहे आता स्पष्ट झालेलं आहे. यांना शेतकऱ्याशी काहीही देणं घेणं नाही, ही परिस्थिती आहे. मुद्दाम यांनी जर परवानगी मागितली असती तर निवडणुकीच्या लगेच मतदानानंतर शेतकऱ्यांना मदतीसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी सहज मिळाली असती, पण त्यांना ती मदत करायची नाही आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. या 4 महिन्यामध्ये अनेक भागामध्ये गारा पडल्या, अवकाळी पाऊस आला, त्यातूनही होते थोडं बहुत होतं, तेही नुकसान झालं. विशेष करून सोयाबीन उत्पादक शेतकरी हा उद्ध्वस्त झाला. 2013 मध्ये 4,500 रुपयाचा जो दर होता तो दरच तो 10 वर्षांनी सुद्धा शेतकऱ्याला आपलं सोयाबीन 4,000 रुपयांनी विकावं लागलं, यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. ज्या पंतप्रधानांनी देशाला शेतकऱ्याला सांगितलं की आम्ही तुमच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ, MSP देऊ, हमी भाव देऊ,
पण शेतकऱ्याला कुठेही सोयाबीनच्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला नाही. कापूस आणि सोयाबीन हे दोनही शेतकरी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे केंद्र आणि राज्याच्या जे काही उत्पन्न झालं त्याला सुद्धा ते दर मिळू शकला नसल्यामुळे आता शेतकरी खरीपाचा हंगाम कसा करेल या विवंचनेमध्ये आहे. बँका कर्ज देत नाही आणि दुष्काळाच्या छायेमध्ये आता पिण्याचं पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आता आहे. म्हणून आम्ही सर्व माहिती घेऊन तो अहवाल सरकारकडे आणि विभागीय आयुक्ताकडे देणार आहोत. पण आमची मागणी आहे, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही देशातील शेतकऱ्यांचं संपूर्णतः कर्जमाफ करणार आहोत. पण राज्यातील सरकारला शेतकऱ्याची ही वेता बघताना आमची मागणी असणार आहे राज्य सरकारकडे की त्वरित या सर्व शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, मोफत बियाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे, विद्युत बिल माफ करावे आणि जे काही कर्ज वसुली आहे त्याला त्वरित स्थगिती द्यावी, ती थांबवावी आणि आज माणसाला टँकरनी पाणी पुरवठा होतोय माणूस पिण्यासाठी पण जनावरांना मात्र पाणी पिण्याचं पाणी मिळत नाही, चारा मिळत नाही. त्यामुळे जनावरांसाठी चारा पाणी छावणीऐवजी दावणीमध्ये दावणीस उपलब्ध करावा, छावणीमध्ये देऊन उपयोग नाही तर जिथे जेवढे जनावर आहेत त्या शेतकऱ्यांना थेट चारा आणि पाणी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. या टँकरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंधळ चालल्याची तक्रार आमच्याकडे आहे. जिथे चार टँकर पोहोचायला पाहिजे तिथे दोन टँकर पोहोचतात. GPS ही मोटारसायकलला लावून मोटारसायकल फिरवली जाते आणि दोन टँकरचे अतिरिक्त पैसे भ्रष्टाचारामध्ये संगनमताने अधिकाऱ्यांच्या आणि शासनाच्या खिशात जात आहेत अशी गंभीर तक्रार आमच्याकडे आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जनता ताहू फोडत असताना सुद्धा तिथून सुद्धा टक्केवारी वसूल करण्याचं काम या नतभ्रष्टांच्याकडून होत आहे. याचाच अर्थ हे कुठल्या लायकीचे आहेत हे आता स्पष्ट होत आहे. म्हणून या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये मनरेगाच्या सवलती आपण करा, त्यामध्ये सूट द्या आणि त्याचं काम आपण त्वरित सुरू करा ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे. मला दुःख आहे की जलयुक्त शिवार नावाची योजना आणली, लाखो करोडो रुपये खर्च केलेत, हार गाजावाजा केला आहे आणि दुष्काळातून आम्ही राज्याला बाहेर काढू अशी घोषणा केली पण आज मात्र संपूर्ण राज्य दुष्काळाच्या आणि पाणी पिण्याच्या पाण्याच्या साठी भटकतो आहे. हे या योजनेची विफलता आहे, ही फसवी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. दुसरा विषय, एका जमीन बळकवणाऱ्या मोठ्या ज्याला हाव आहे जमिनीची, लोकांच्या जमिनी बळकवून ताबा मिळवणं हा ज्यांचा धंदा आहे असे मंत्री केंद्रीय मंत्री यांनी भोकरदन तालुक्यातील जवखेडा गावच्या कुंभार कुटुंबियाची गुंडाकरवी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला, त्याचं घर जमीनदोस्त केलं, त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांना मारहाण केली, त्यांना मारहाण केली, कुटुंबाला मारहाण केली. त्या कुटुंबाला सुद्धा भेटण्यासाठी मी जाणार आहे आणि दाभाळे नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला भेटणार आहे. पण मुळात या
दानवे नावाच्या ग्रस्तांनी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या गुंडाकडवी मारहाण केल्याचा जो आरोप या कुमार कुटुंबांनी केलेला आहे, याची दखल अद्यापही शासनाने, प्रशासनाने, पोलिसांनी घेतली नाही। हा मुद्दाही आम्ही विधानसभेत लावून धरू आणि पोलीस अधीक्षकांनाही सांगू, त्वरित या सगळ्या गुंडांचा बंदोबस्त केला पाहिजे। जमीन बळकवणारे टोळके गुंड पोसून मोक्याच्या आणि प्राइम लँड जे असतात त्या जमिनीवर डोळा ठेवायचा आणि त्यांना धमक्या देऊन मारहाण करून ती जमीन मिळवायची आणि त्यातून गडगंज संपत्ती उभी करायची हा धंदा या मंत्र्यांच्या कडून होत असल्याच्या गंभीर तक्रारी आमच्याकडे आहेत आणि हे राजरोसपणे तो करतो आहे, त्यांना सत्तेची भीती अजिबात वाटत नाही। उद्या आमची राज्यात सरकार आली तर आम्ही एक या संदर्भात विशेष एक टास्क फोर्स नेमून अशा तक्रारी मागू आणि बरकवलेल्या जमिनी त्या शेतकऱ्याला त्या व्यक्तीला परत करण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू। परंतु आज सामान्य जनतेच्या भरोशावर, लोकांच्या भरोशावर मतं मिळवून सत्तेची मस्ती अंगात कशी येते हे या घटनेतून आता आम्हाला मराठवाडा आणि विशेष करून लातूर आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिसत आहे। त्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पुन्हा अधिक वस्तुस्थिती माहीत होईल, ते मी जालन्यामध्ये सांगणार। पण दुर्दैव आहे की एवढ्या मोठ्या उच्च पदस्थ केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्याकडून अशा प्रकारे समृद्धीच्या लगतची जमीन हडपण्याचा प्रयत्न करावा आणि त्या कुटुंबाला मारहाण करून म्हाताऱ्या आईवडिलांना मारहाण करावी हे नक्कीच दुर्दैवाची गोष्ट आहे। काँग्रेसकडून दुष्काळी दौरा जाहीर झालेला आहे, त्याच्या एक दिवस अगोदर तुम्ही दुष्काळी दौरा करता? मी सर्वप्रथम आज जे आलो होतो, माझा पूर्वनियोजित दौरा होता, तो दानवेंनी जमीन बळकवण्यासाठी ज्या कुटुंबाला मारहाण केली त्या कुटुंबाला भेटण्याचा माझा पूर्वनियोजित दौरा होता। आता इथे आल्यानंतर, विरोधी पक्षनेता आल्यानंतर काही गावाला भेटी द्यावेत, केवळ आलेत आणि गेलेत असा समज गैरसमज होऊ नये म्हणून मी त्या गावाला जात असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेले, दुष्काळात छायेत असलेल्या काही गावांना भेटी देण्यासाठी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये समावेश केला आहे। आणि आजचा कार्यक्रम माझा पूर्वीच ठरलेला होता। तुम्ही अशी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करावी, बियाणे मोफत द्यावं, सोबत तुम्ही असं म्हणाल की वीज बिल पण माफ करावं, त्याची वसुली करू नये, त्याच्या पलीकडे जाऊन आता पेरणीसाठी कर्जासाठी शेतकरी बँकेच्या दारात आहेत पण त्या बँका देत नाहीत। त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा कर्जमाफीचं ओझं आमच्यावर पडेल आणि मग या शेतकऱ्यांना परत वसुलीसाठी अडचण होईल वगैरे वगैरे सगळं, त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? तुम्ही सरकारकडे ते कसं मांडणार आहात आणि त्यासाठी काय करणार आहात? नाही, कर्जमाफी आम्ही सांगितलं की बँकांची वसुली जी आहे, सक्त वसुली, बँकांची बँकाकडून जी वसुली आहे ती तरी थांबवावी ही मागणी केली आम्ही। आता विषय काय झाला आहे की शेतकऱ्यांना दोन्हीकडून मार कसं पडतो आहे। आत्ता ज्या मनरेगामध्ये MRAGSमध्ये विहिरी मंजूर झाल्या त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत, ती विहीर 4 लाख रुपयाची विहीर आहे आणि ते पैसे गोळा झालेत की विहिरीचं काम सुरू केलं शेतकऱ्यांनी आणि त्याचं अकाउंटसुद्धा दुसरं आहे, ते पैसे बँकावाले परस्पर कर्ज खात्यात वळवून घेत आहेत। म्हणजे विहीर पुरी, त्या संकटातून त्याला वाचण्याची संधी होती, विहीर खोदली असती तेही वाचता येत नाही, वाचवता येत नाही,
आणि दुसरीकडे मात्र बँकांची वसुलीच्या नावाखाली त्या शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे अशी परिस्थिती या मराठवाड्यात विशेष करून मला दिसते आहे. म्हणून मी सांगितलं की शेतकऱ्यांच्याकडे मागणी करा की त्वरित बँकांची कर्ज वसुली थांबवा. कर्जमाफी तर कराच, पण आत्ताची शेतकऱ्यांच्याकडे तो तगादा लावलेला आहे वसुलीचा, ते त्वरित थांबवावी अशी मागणी करतो. नव्या कर्जासाठी शेतकरी हे सांगितलं, बियाणे उपलब्ध करून द्यावेत, त्यासाठी त्वरित पहिल्यांदा मोफत बियाणे दिले, वीज बिल माफ केलं. आता नवीन कर्ज देण्याची जर थकीत कर्ज आहे तर माफ झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळणे शक्य नाही, कुणालाही असेल. त्यामुळे ही कर्जमुक्ती करा आणि नवीन कर्ज उपलब्ध करून द्या, हीच मागणी आमची असते. बियाणे घेण्यासाठी अकोला असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये असेल शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळतात. बियाणं मिळत नाहीये, अक्षरशः ते संतापलेले आहेत शेतकरी, आणि ज्याची 800 रुपये किंमत आहे त्याला 1200, 1600 ते 1800 रुपये द्यावे लागतात. काय झालं की या सरकारने शेतकऱ्याला सोडलंच नाही. एकीकडे सोन्यावर 2% GST आणि डायमंडवर 3% GST लावत आहे आणि ट्रॅक्टरवर मात्र 18% GST, शेतीच्या अवजारावर 18% GST, आता बियाणावर सुद्धा 18% GST लावली. म्हणजे 18% हा अतिरिक्त भार शेतकऱ्यांच्या खिशातून काढण्याचं पाप, महापाप हे मोदींना आणि मोदी सरकारला भोगावं लागेल, इतकं महापाप. मराठवाड्यात एक मिनिट, हे आत्ता सुरू आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी कालच बोललो 38% बियाणावरची किमती वाढल्यात, 35 ते 38% नियंत्रण कोणाचं? आणि खतावरची DAP 2014 485 रुपयाला मिळत होता, आज 1600 रुपयाला मिळतोय. आणि कृषी केंद्रामध्ये DAP घ्यायसाठी गेला की त्याला त्याबरोबर तुम्ही इतर खतं घेण्याची सक्ती केली जाते. म्हणजे 3 बॅग DAP दिली की 3 बॅग तुम्ही इतर खतं जे आहे लिंकिंग ते सगळे घ्या म्हणून सांगतात. त्यामध्ये शेतकरी त्यातून सावरत नाही आहे. मुळात हा विषय आहे की लाईन जे लागली, बियाणेच उपलब्ध नाही. बियाणे उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने. ते फारेने आता ते थंडावीच्या ठिकाणी गेले आहेत. खरं तर या महिन्यामध्ये कृषी मंत्री विभागवार बैठका घेऊन, जिल्हावार बैठका घेऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन, खत उपलब्धता, बियाणे उपलब्धता, पीक पेरा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो आपण. पण ते पळाले फॉरेनमध्ये, वाऱ्याला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याला. तुम्ही मरा, माझी झाली निवडणूक, बहीण पडेल की येईल त्यानंतरचा विषय. आणि हे सगळं जे चाललंय याची गंभीरता नाहीये, याचं गांभीर्य नाहीये. तुमचं म्हणणं काय की कृषी मंत्री इथं नाहीत, ते गेले वगैरे, त्याबद्दल सविस्तर काय? याला एवढं एवढं होते आणि अनेक पालकमंत्री उपस्थित नव्हते, कृषी मंत्री सुद्धा पालकमंत्री, ते पण उपस्थित नव्हते. 5 त्यांच्यासोबत आले पालकमंत्री विदेशात होते. कृषी मंत्री परदेशात गेल्याची माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात घालून शेतकऱ्याला 45 डिग्री टेम्परेचरमध्ये बियाण्यासाठी लाईनमध्ये उभं करून तुम्ही घामाच्या धारा त्यांच्या शरीरातून काढून हे मात्र थंड हवा घेण्यासाठी गेले, हे खरं दुर्दैव आहे असं मी म्हणालो. विशेष करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये ज्या भागातले कृषी मंत्री आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गावं आहेत, अशा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात? इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थांची कशी असू शकते? हा खरा प्रश्न. त्यामुळे ह्यांना काही देणं गेलं नाही शेतकऱ्याशी. तुम्ही मरा, वाचा, काय करा. म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही, कशाला झक मारायला मंत्री झालात तुम्ही? म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल की मस्ती आली सत्तेची, टक्केवारी खायची की राज्याला लुभाण्याचंच काम आहे, लुभाण्यात व्यस्त आहे. आपले धंदे इस्टॅब्लिश करा, लुटा जेवढं लुटता येईल तेवढं लुटा.
पुण्याच्या एक्सप्रेस पुण्याचा रिंग रोडसाठी 36% ते 49% अभाव काम दिलंय आणि ते अभावचे पैसे तिघेही पुणेकर बारामतीकर ठाणेकर वाटून घेत आहेत. काल जितेंद्र आव्हाड आंदोलन करताना काय घडलं ते तुम्हाला माहित आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय म्हणणं आहे? जितेंद्र आव्हाड हे पुरोगामी विचाराचा एक सच्चा पाई, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष आम्ही त्यांना बघतो आहे. जे मनुस्मृती जाळण्याच्या ओघात त्यांच्याकडून बाबासाहेबांच्या फोटोसुद्धा फाडण्याचं काम फाडताना आम्हाला ते दिसलं आहे, ते मला वाटतं की ते जाणून बुजून केलेलं नाही आहे, त्या छायाचित्रातून दिसत आहे. त्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष मनुस्मृतीवाले बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून टाव फोडत आहे. बाबासाहेबांचा अपमान कोणीही देशातील नागरिक सहन करू शकत नाही, पण ज्यांना बाबासाहेबांना या देशाचे कायदा मंत्री होण्यापासून अडचण होती, विरोध होता, ती लोक मनोवादी लोक बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून म्हणतात, ते हृदयातून म्हणतात की मनातून म्हणतात की पोटातून म्हणतात की ओठातून म्हणतात, हा खरा प्रश्न आहे. मला चुकीला माफी नाही एवढं खरं आहे, ती चूक आहेच त्यांची, त्यांनी माफी मागितली आहे आणि सार्वजनिक माफी मागितली आहे. ती जाणून बुजून केलेली चूक मला ते सगळं बघताना दिसत नाही, पण एक बाबासाहेबांच्या विचारांचा आणि मानणारा आम्ही जसे त्या विचाराला घेऊन आहोत तोच विचार मला नेहमी जितेंद्र आव्हाडांचा दिसलेला आहे, पण झालेली चूक मात्र ती स्पष्ट दिसती आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही उद्रेक असेल तर त्यांनी माफी मागून माफी मागितली आहे, पण चूक ही जाणून बुजून झाल्याचं मात्र मला दिसत नाही. भाजप राज्यभर आंदोलन करते, भाजप राज्यभर आंदोलन करते. ते मनुस्मृतीला जो आता म्हणजे अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा काही समावेश होणार आहे, तर ते तो जे आता पुढे आलेला विषय आहे तो बाजूला सारण्यासाठी हा एक कट आहे असं मी मानतो. नागपूर विद्यापीठात बीएच्या प्रश्नपत्रिकेमध्ये संघ आणि आरएसएसची कार्यपद्धती सांगा असं 16 गुणांचा प्रश्न टाकण्यात त्या ठिकाणी आला. आता 16 पासून सुरुवात झाली, 16 वरिष्ठ धोक्याचं, ते पुढे काय होईल जर पुन्हा हे आले तर, म्हणजे मनुस्मृतीमध्ये ज्या काही गोष्टींचं आहे की जाती व्यवस्था मनुस्मृतीने निर्माण केलेल्या, ती चांबार आणि चांबाराचंच काम करावं, ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था पुन्हा या देशामध्ये लागू होतील आणि सर्वोच्च स्थानावर मनुस्मृती आणू पाहणाऱ्यांना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि आपण सर्व त्यांचे गुलाम म्हणून भविष्यात जगू. त्यासाठी आता गुलाम म्हणून जगायचं नसेल बहुजनांना, तर त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आणि पुढे आला पाहिजे. पुण्याच्या घटनेवरून अजित पवार यांची नार्को टेस्ट करावी अशी अंजली दमानी यांनी मागणी केली होती, त्यावर अजित पवार यांनी सांगितलं कुशाल माझी नार्को टेस्ट करा, नार्को टेस्ट केल्यानंतर जर सत्य समोर आलं तर तुम्ही राजकारण सोडा. मला खरं म्हणजे नार्को बिरकोची काही गरज नाही, आता ते दमानिया काय म्हणतात ते अजितदारा काय म्हणतात मला त्याच्याशी देणं घेणं नाही, कारण तो विषय आमचा नाही, विषय आमचा एवढाच होता. ते प्रकरण पुण्यातलं झालं, अरे 3 महिने बिना नंबरची गाडी रस्त्यावर फिरते, पोलीस काय करत होते? घटना घडल्यानंतर 8 तास गुन्हा दाखल होत नाही, त्यांचे ब्लड सॅम्पल तपासले जात नाही, तलकोली काय की नाही, आणि त्यांचे रक्ताचे नमुने बदलले जातात, हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे. आणि त्यामध्ये पोलीस आणि आरोग्य विभाग ही कुठल्या तरी दबावामध्ये ते काम करत होते हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, कोणाकोणाचे फोन होते, तर ते आमदार सुनील टिंगरे नावाचे आमदार होते, त्यांचे फोन होते याची माहिती आहे. त्यांचा काही दबाव होता आणि त्यामध्ये त्याच कालावधीमध्ये अजितदादांनी सुद्धा फोन केला,
त्यांनी ते कबूलही केला. आता ते फोन केल्यानंतर सत्यता शोधा म्हणले, काय सत्यता शोधली पोलिसांनी हा खरा प्रश्न आहे. म्हणजे सत्यता शोधताना रक्ताचे नमुने बदलण्याची सत्यता शोधली का, गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावणार हे सत्यता शोधली का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे ते अंजली दमाणे काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. ही प्रकरणाची चौकशी ही न्यायालयीन व्हावी किंवा आमचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सीबीआय चौकशी व्हावी. सीबीआय चौकशी करून उपयोग न्यायालयीन चौकशीला महत्व जास्त असते, दोन्हीपैकी कुठली तरी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. डॉक्टर नड्डावरेंची नियुक्ती ही हसन मुश्रीफ यांनी केली असेल, ससूनचे डिंग यांनी मान्य केलं होतं की राजकीय हस्तक्षेप आहे, परंतु आता हसन मुश्रीफ असं म्हणतात की मंत्री काय देव आहे असं हे आमदार साधारणतः पत्र घेऊन जातात, मी कोणाला पाठीशी घालत नाही. त्यावेळेस मंत्री त्या बदलीला मान्यता देतात किंवा त्याला कारवाई करतात. पण मुळात आता अलीकडे काय झालं की गेल्या 10 वर्षामध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचं कामच सुरू झालेलं. खरं तर ससूनसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर पाहिजेत, कारण ते एक पुणेकरांसाठी फार मोठं एक गरीब सामान्य माणसासाठी सेवेचं स्थळ म्हणून मानलं जातं, पण त्यामध्ये तो तावरेला तत्कालीन आरोग्य संचालक म्हैसेकर साहेब यांनी तर निलंबित करा म्हणून प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला 16 अधिकाऱ्यांचा, त्याच्यामध्ये तावरेंचं नाव होतं. सीएमओ ऑफिस शिंदे साहेबांच्या ऑफिसने कोण ओएसडी आहे माहीत नाही, पण त्यांनी त्याच्या नावाला राऊंड मारून सीएमनी त्यांची बदली थांबवली आणि इतर 15 अधिकाऱ्यांची बदली केली. त्या कालावधीमध्ये एक मोठा सराई शूटर त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो त्या राजकीय लोकांच्या जवळचा होता, त्याला VIP सेवा पुरवण्यासाठी तावरेची आवश्यकता होती. गेली 10 वर्ष तावरे तिथे आहे, त्याची बदली होत नाही, याचाच अर्थ त्याला राजाश्रयी आहे हे सिद्ध आहे. संगेकरांनी ज्या वेळेस यादीच वाचून दाखवली होती, आरोप केला होता की या या नेत्यांची नावं हापसे कशी दिले जातात सांगितलं होतं ना संगेकरांनी तुमच्या, त्यावेळेस आता शंभुराज देसाई कडून असं सांगण्यात आलेलं आहे की जी जी नावं घेतली त्या नावावरून त्यांना नोटीस पाठवली जाणार. संगेकरांना नोटीस पाठवली शंभुराज देसाई पाठवू द्या, त्याचं उत्तर आम्ही देऊ, धनगेकरही देतील आम्ही देऊ, त्या विभागामध्ये काय काय सुरू आहे हे विधानसभेत काढू. जे सुरू आहे ना, जे हप्ता वसुली सुरू आहे तो हप्ता कुठपर्यंत जातो आहे ते सगळं काढू आम्ही, त्या नोटीसचं उत्तरही देऊ. उलटा चोर कोतवाल को दाटे असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भारताच्या सीमेवर दुर्गम भागात चीनने 4 वर्षामध्ये तब्बल 624 गावं वसवलेली आहेत. 4000 स्क्वेअर किलोमीटर चीन भारताच्या हद्दीमध्ये घुसलेला आहे. 55 सर्चिंग पॉईंटपैकी 36 सर्चिंग पॉईंट चीनच्या ताब्यात गेलेले आहे. तिथे भारतीय सैनिक जाऊ शकत नाही, पण आमचे देशाचे पंतप्रधान हे पाकिस्तान भारतच म्हणत आहे आणि चीनकडे यांचे पिवळे डोळे नाही, निळे नाही आणि लालही दिसत नाही.